नमस्कार, वादा इंग्लिश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. नागरिकता दुरुस्ती विधेयकास मंजुरीच्या विरोधात धुळ्यात जमियत उलमे ए हिंदचा मोर्चा. धुळे कृषी महाविद्यालय ते अनवर नाल्यापर्यंतचा रस्ता जीव घेणा. साखरीत शिवसेनेचा विजयी संकल्प मेळावा उत्साह. महिला सरपंचास धक्काबुक्की करणारा नाटक करा. भिल समाज विकास मंच सिंदखेड्याची मागणी. मुद्रांक व दस्त लेखकांचा धुळ्यात मेळावा संपन्न. आणि वैकुंठवासी मोठे बाबांच्या कार्यांची आठवण म्हणून धुळ्यात फिरत्या नारळाचा कार्यक्रम. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. संसदेने नुकत्याच पारित केलेल्या आणि राष्ट्रपतींनी आपल्या मान्यतेची मोहर उमटवलेल्या नागरिक संशोधन विधेयकाला जमियत उलेमा ए हिंद या संघटनेने विरोध दर्शवलाय. या मुस्लिम विद्वानांच्या संघटनेच्या नेतृत्वाखाली धुळ्यातील मुस्लिमांनी तीव्र विरोध नोंदवण्यासाठी शहरातील क्यूमाइन क्लब समोर जेल रोडवर धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्यांनी विधेयकाच्या निषेधार्थ काळी फीट लावली होती, तर अनेकांनी हाती काळे झेंडे घेतले होते. काल दुपारी ठीक 2:30 हे आंदोलन झालं. जमियत उलेमा ए हिंदचे धुळे शाखेचे अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद कासिम जिलानी, आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शिष्टमंडळाने निवेदन सादर करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. निवेदनात म्हटले आहे की गेल्या 70 वर्षापासून भारताची जगात धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळख आहे, परंतु गेल्या दशकात देशात काही जाती व फुटीरतवादी लोकांचे सरकार स्थापन झाल्यापासून धर्मनिरपेक्षतेची ओळख मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहे. केवळ दलित, वंचित, निम्नस्तरीय जातीतील नव्हे तर देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी लोकसंख्या असलेल्या मुस्लिम समाजाच्या लोकांना भयभीत करण्याचाही प्रयत्न झाला. कधी मॉब लिचिंगच्या नावाने धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप केला जात असून मुस्लिम विरोधी मानसिकतेचे उघडपणे प्रदर्शन केले जात आहे, हे या विधेयकामुळे स्पष्ट झाले आहे. यामुळे देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेला धक्का पोहोचणार आहे. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक व्यक्तीला समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या विधेयकामुळे होणारे तोटे राष्ट्रपतींना निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे, असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मुफ्ती कासिम जिलानी, आमदार डॉक्टर फारुख शाह, अन्सारी गुफरान शेठ, मौलवी शकील, रसीद अन्सारी, डॉक्टर इम्राद मोहम्मद हसेन, मुस्ताक सुपी, हाजी साबिर शेठ, डॉक्टर सरफराज अन्सारी आदी मुस्लिम समाज बांधवांची नावे आहेत. गुज़िश्ता 2 दिन पहले जो बिल भारत में पास हुआ है, तमाम हजरात जानते हैं कि भारत का संविधान और यहां का कानून भारत में बसने वाले तमाम अफराद को मुकम्मल तहफ्फुज़, प्रोटेक्ट और इंसाफ देता है. किसी को कोई बढ़ावा और किसी को कोई कमी और नाइंसाफी किसी के साथ नहीं होती. लेकिन मौजूदा हुकूमत की तरफ से गुज़िश्ता कुछ दिनों से जो मुस्तकिल एक शरारत चल रही है, और थोड़े दिन पहले 3 तलाक बिल का मामला उठाया गया, उसके बाद बाबरी मस्जिद के मुतालिक जो मामला हुआ वो सब हमारे सामने है. और अभी 370 कश्मीर के मुतालिक जो बिल हुआ वो भी हमारे सामने है. और अभी 2 दिन पहले
जो शहरियत तरमीमी बिल पास किया गया, इससे भारत में बसने वाले जो इंसान पसंद तबका हैं उनको बहुत तकलीफ हुई है। और ये सिटीजनशिप अमेंडमेंट बिल, जिसमें संविधान का मजाक उड़ाया गया है, उसकी मुखालिफत की गई है, जिसमें 6 मजहब से ताल्लुक रखने वाले हिंदू, सिख, बौद्ध, जैन, पारसी मजहब वाले और क्रिश्चियन मजहब वाले, इन मजहब वालों के लिए ये बिल पास किया गया कि अगर ये लोग 2014 31 दिसंबर से पहले यहाँ जो लोग आ चुके हैं उन लोगों को भारत की नागरिकता दी जाएगी, शहरियत दी जाएगी। लेकिन तमाम लोग जानते हैं कि सिर्फ मुसलमानों को इस बिल से निकाला गया है और इस बिल से उनको खारिज किया गया है। इसके पीछे तमाम लोग जानते हैं कि कौन सी ज़हनियत कार फरमा है और किस वजह से ये मामला किया गया है। हालांकि हमारे भारत देश की आज़ादी के मौके पर जिन लोगों ने कुर्बानियाँ दी, कभी किसी ने कोई मजहब का सोच कर कुर्बानी नहीं दी, बल्कि हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, दलित और तमाम मजहब से ताल्लुक रखने वाले हमारे लोगों ने देश को आज़ाद किया है। और NHAI विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून विविध रस्ते बांधले जातात, मात्र धुळे पारोळा रोड ते अनवर नाल्यापर्यंतचा रस्ता मात्र लहान मोठ्या खड्ड्यांनी जर्जर झालाय। वाहनधारक या रस्त्यावरून जात असताना खड्ड्यात पडतात व जखमी होतात। अशा रोजच्या समस्या संदर्भात संबंधित प्रशासनाकडे वाहनधारकांनी पाठपुरावा केलाय, परंतु संबंधित प्रशासनाकडून अद्याप कुठलीच उपाययोजना केली गेली नाही। धुळे पारोळा रोड ते अनवर नाल्यापर्यंतचा रस्ता असा नाही की त्या रस्त्यावर खड्ड्यांचे अस्तित्व नाही, अशा या रस्त्याचा त्रास प्रवासींबरोबर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील भोगावा लागतो। त्याचप्रमाणे धुळे शहरातील इतरही मार्गावर असे अनेक रस्ते आहेत की ज्या रस्त्यांमध्ये खड्डेच खड्डे आहेत। या रस्त्यांवरील खड्ड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ठराविक मार्गावरील ठराविक खड्डे हे कायमस्वरूपी ठाण मानून बसले आहेत। या खड्ड्यांना कायमस्वरूपी मोठमाती देण्याची हिम्मत अद्याप कुणीही केलेली नाही व कुणीही करत नाही। मलमपट्टी करण्यापलीकडे कुठली यंत्रणा धजावली नाही, त्यामुळे हे खड्डे आपले अस्तित्व टिकवून आहे। कृषी महाविद्यालयापासून ते अनवर नाल्यापर्यंत गाजावाजा करीत उद्घाटन केलेल्या रस्त्यापर्यंत गेलोत तर गेल्या अनेक वर्षापासून ठाण मांडलेले खड्डे आपल्यास बघावयास मिळतात। या खड्ड्यायुक्त रस्त्यावरून जिल्हा प्रशासन, संबंधित अधिकारी, मुख्य अभियंता आदी या खड्डायुक्त रस्त्यावरून ये जा करतात, परंतु या धोकेदायक खड्ड्यांची डागडुजी करण्याची व्यवस्था होऊ शकत नाही। या खड्ड्यांचे, या रस्त्याचे हे दुर्दैव आहे, याचे सर्वसामान्यांना आश्चर्य वाटते। सध्या तर या रस्त्यावर भल्या मोठ्या जीवघेण्या खड्ड्यांचे अस्तित्वच निर्माण झाल्याने वाहनधारकांना नाईलाजास्तव वाहन खड्ड्यात उतरवून आपला जीव धोक्यात घालावा लागतो। विशेष बाब म्हणजे या जीवघेण्या खड्ड्यांपाई कित्येक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागलाय, तरी या समस्येकडे संबंधित प्रशासनाद्वारे दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे साहेब आणखी किती दिवस निष्पाप लोकांचा जीव घेणार, असा सवाल सध्या वाहनधारक व प्रवासी व्यक्त करीत आहे। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जायचे असून सर्वांनी खंबीरपणे व एकजुटीने काम करून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकावा, असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी साक्री येथे झालेल्या विजयी संकल्प मेळाव्यात केले। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा विजयी संकल्प मेळावा शुक्रवारी साक्री येथील पांडव लॉज येथे संपन्न झाला। यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख हे बोलत होते। यावेळी व्यासपीठावर जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, आमदार मंजुळा गावित, धुळे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, साक्री तालुका प्रमुख निशांत देसले, साक्री विधानसभा संघटक पंकज मराठे,
डॉक्टर तुलसीराम गावित, संपर्क प्रमुख अतुल सोनवणे, एडवोकेट पंकज गोरे, साक्रीच्या सामाजिक कार्यकर्त्या जोशीला पगारिया, किशोर वाघ आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या जोशीला पगारिया यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, आमदार मंजुळा गावित यांनी आपली मते मांडली. मंजुळाताई गावित यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुक्यातील जावखेडा येथील आदिवासी सरपंचास जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या समाज कंटकांची चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशा आशयाची मागणी भिल समाज विकास मंच शिंदखेड्यातर्फे धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जावखेडा गावातील समाधान विश्वास पाटील व त्याच्या 8 ते 10 साथीदारांनी गावातील ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करीत होते. हे कायद्याने गैर असून या संदर्भात गावच्या सरपंचा कलाबाई भिल या सरपंचाच्या नात्याने पाटील यांना समज देण्यास गेले असता उलटपक्षी समाधान पाटील व त्याच्या 8 ते 10 साथीदारांनी आदिवासी महिला सरपंचा कलाबाई भिल यांना जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, तसेच त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याची दखल घेत श्रीमती सरपंचा कलाबाई भिल यांनी दिनांक 5 डिसेंबर रोजी शिरपूर पोलीस स्टेशन येथे या प्रकरणी लेखी फिर्याद दिल्यावर देखील शिरपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस प्रशासनातर्फे आज पावेतो कुठलीच दखल घेण्यात आली नाही. याची दखल घेऊन या प्रकरणातील संबंधित आरोपींवर अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून सामाजिक शांततेचा भंग करणाऱ्या अशा गावगुंड व समाजकंटकांना तातडीने अटक करून बंदोबस्त करण्यात यावा. असे झाले नाही तर भिल समाज विकास मंच जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात दिला गेलाय. निवेदन देतेवेळी सरपंच कलाबाई भिल, निर्मलाबाई भिल, हिराबाई ठाकरे, अशोक ठाकरे, महेंद्र मालचे, रामभाऊ मालचे, काळू मोरे, राजेश मालचे, चंद्रदीप अहिरे आदी उपस्थित होते. जवकडाचे सरपंच बाया आहे कलाबाई वजीर भिल या नात्यातील मी समाधान विश्वास पाटील यांना सांगायला गेलो बा तर तुझी काही जागा आहे का ही तुम्ही सांग भाऊ वाटे ग्रामपंचायतने जागा आहे बांधू नको तू वरी जेवही ते उपाडेले माल जाय कुठे लगून जाशी तू कुठपर्यंत जाशी जाय बा म्हणावर काय हो असे भाऊ म्हणून हा जाय ना तू म्हणे जेवही ते करले मग बडा ना ते वायक असले गोळ्या करले ना धक्का बुक्की खड्डा मग डायरेक्ट गचाली दिला तुम्हाला. समाज विकास मंचाचा मी संस्थापक अध्यक्ष आणि तथा नगरसेवकी आहे. या आदिवासी महिला सरपंच जवखेडा तालुका शिरपूर 3 तारखेला ही घटना माणुसकीला काडीमा फासणारी घटना आहे. ही आदिवासी महिला जवखेडा गावात समाधान विश्वास पाटील आणि त्याचे 8 10 नातेवाईक ही अतिक्रम करत असताना सरपंचांच्या नात्याने कलाबाई भिल ही समजवण्यात गेली का तुम्ही इथं अतिक्रम करू नका
परंतु त्या गोष्टीचा त्यांना राग आला आणि कलाबाई बिल यांना जातीवाचक शिवीगाळ धक्काबुक्की आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे। म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना आणि सन्माननीय एसपी साहेबांना आम्ही एसपी साहेबांना लेखी तक्रार दिली आणि सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आमच्या सामाजिक स्तरावर बिल समाज विकास मंचाच्या या नात्या संघटनेच्या नेतृत्वाखाली आम्ही एसपी साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली की तात्काळ हे समाधान विश्वास पाटील आणि त्याचे काही अर्धा नातेवाईक आहेत पाच तारखेला आम्ही शिरपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली पण शिरपूर पोलीस स्टेशननेही कुठलीही कारवाई केलेली नाही। म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब आणि एसपी साहेबकडे आम्ही लेखी अजून तक्रार दिली काय आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अटक जर करण्यात आली नाही तर बिल समाज विकास मंच पूर्ण आदिवासी समाजामध्ये जिल्ह्यात जागृती करेल आणि शिरपूर पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन उभं करेल। मुद्रांक विक्रेता व दस्त लेखकांच्या प्रलंबित मागण्या पूर्णत्वास येण्यासाठी धुळ्यात राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता। महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेता व दस्त लेखकांच्या शासन दरबारी अनेक वर्षापासून मागण्या प्रलंबित आहे। या मागण्यांसाठी महाराष्ट्रात अनेक वेळा राज्यस्तरीय आंदोलने धरणे आंदोलने महाराष्ट्र बंद राजकीय पदाधिकारी पासून मंत्री सचिव जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत अनेक वेळा निवेदने देण्यात आली परंतु शासनाने गांभीर्यपूर्वक आमच्या मागण्यांचा विचार केला नाही। आता महाविकास आघाडी सरकार आले असल्यामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। त्यासाठी शहरातील सैनिक लॉन्स येथे या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक उपस्थित झाले होते। सदर मेळाव्यात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे अध्यक्षस्थानी होते तर उद्घाटन आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले। विकास याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे परंतु आपल्या अनेक वर्षापासून अनेक मागण्या आहेत आणि या मागण्या मागील शासनाने आपल्याला मान्य केल्या नाही उलट आपल्याला जे काही मिळत होत ते सरकारने बंद केलेलं आहे। आपण त्यांना अनेक वेळा निवेदन दिली मंत्र्यांना निवेदन दिली सचिवांना दिली विभागीय सचिव असतील मंत्री कलेक्टर सगळ्यांना दिले पण काही कोण झाला नाही। मग आपण ज्या 2015 पासून जे आपल्यावर निर्बंध लादले गेले आहेत मग त्याची सुटका करायची आपली मग याच्यावर आता काय करावं लागेल तर आता हे नवीन दरारीचं सरकार आलंय तर या शासनाच्या यांच्या माध्यमातून आमदार खासदार असतील प्रमुख राजकीय नेते असतील यांच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करायच्या आणि मला आशा आहे या सरकारचे लोकप्रतिनिधी तळागाळातील कार्यकर्ते यांना सर्व प्रश्नांची जाण आहे आणि विशेषतः म्हणजे मुद्रांक विक्रेता दस्त लेखक यांची त्यांना पुढे जाण आहे म्हणून ते आपल्या नक्की न्याय देतील आपल्या मागण्यांकरता नक्कीच ते शासनाकडे पाठपुरावा करतील आणि आमच्या मागण्यातही काही जास्त नाही आहे थोडे आहेत आमच्यामध्ये बरं का। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हा व्यवसाय करतो म्हणजे इंग्रजांच्या काळातला व्यवसाय आहे। वैकुंठवासी विठ्ठलबाबा चौधरी तथा मोठेबाबा यांच्या कार्याची व विचारांची खानदेशवासियांना कायमस्वरूपी आठवण राहावी यासाठी खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज बेलदार वाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळ्यात रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी फिरत्या नारळाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती खानदेश वारकरी सेवा मंडळाचे सचिव सुनील वाघ यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। मूळ खानदेशचे असलेले कैलासवासी विठ्ठलबुवा चौधरी उर्फ मोठे बाबा यांचा जन्म अंमळनेर तालुक्याच्या पेळोदा येथे झाला। त्यांनी सन 1932 साली वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे परमपूज्य मामासाहेब दांडेकर यांचे गुरुत्व स्वीकारून अध्यापनाला सुरुवात केली। बाबांनी अजन्म ब्रह्मचारी राहून या संस्थेत विद्यार्थी अध्यापक संस्थेचे चिटणीस व परमपूज्य मामासाहेब दांडेकर यांच्यानंतर अध्यक्षपदाची धुरा सांभाळली।
अशा या मोठे बाबांच्या कार्याची दखल घेऊन खानदेश वारकरी सेवा मंडळाने त्यांचा खानदेश वारकरी रत्न पुरस्कार देऊन गौरव केला होता. त्यानंतर मोठे बाबा 23 डिसेंबर 2010 रोजी आळंदी येथे माऊलींच्या समाधी सानिध्यात वैकुंठवासी झाले. अशा त्यांच्या कार्याची माहिती जनतेला व्हावी म्हणून 8 वर्षापासून खानदेशातील विविध ठिकाणी फिरत्या नारळाचा कार्यक्रम होत असल्याचे सचिव सुनील वाघ यांनी सांगितले. धुळे तालुक्यातील आंबोळे येथील माजी सरपंच कैलासवासी ओखा दादासाहेब बागले यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी गावात जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. सदर जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आला होता. कीर्तनात नामवंत प्रसिद्ध चोपडा येथील हरिभक्त परायण कैलास महाराज यांच्या सुमधुर वाणीतून हा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम झाला. तसेच आज दिनांक 14 डिसेंबर रोजी त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला. गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मुलगा विनोद बागले, ज्ञानेश्वर बागले, विकेश बागले, बापू बागले, संतोष बागले, छोटू बागले आदी बागले परिवार व ग्रामस्थ उपस्थित होता. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवल संविठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला या पुण्येन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर् देवै सदा वंदिता सामान्तुपार सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. महाराष्ट्र वाणी युवा मंचातर्फे पांजरा फेस्टिवल या व्यावसायिक प्रदर्शन व मनोरंजन उत्सवाचे उद्घाटन काल सायंकाळी डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते झाले. या पांजरा फेस्टिवलला खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांची उपस्थिती होती. वाडी भोकर रस्त्यावर पंचायत समिती समोर असलेल्या नंदनवन प्रॉपर्टीज मध्ये 15 डिसेंबर पर्यंत दुपारी 4 ते रात्री 10 दरम्यान हे पांजरा फेस्टिवल खुले राहील. तरी नागरिकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन राजेंद्र पाचपुते, धनंजय वाणी, सचिन वाणी, विनोद चिंचोले यांनी केले आहे. सुरुवात करण्यात आलेली आहे. या माध्यमातून धुळे शहरामध्ये व्यापारी दृष्टिकोनातून डॉक्टर सुभाजी भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे महानगरपालिकेच्या बाजूला मोठी 8 टाली इमारत आम्ही बांधण्याचं मान्यता दिलेली आणि त्या कामाला देखील सुरुवात होते. छोटे स्टॉल असतील, रस्त्यावर हातगाडी लोडगाड्या असतील, धुळे शहरात कुठेतरी कुरेंगाळासाठी जावा म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून बाबासाहेब राऊळसाहेब आणि जागरवाल टावर बगीचाचं चांगल्या प्रकारे सौंदर्यीकरणासाठी 5 करोड रुपये आणले आणि खाऊगल्लीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आम्ही तिथे देणार आहोत आणि व्यापारी दृष्टिकोनातून शहरामध्ये मुख्य बाजारपेठमध्ये आमचं व्यापारी संकुल बांधण्याचा जो मानस आहे तो आता पूर्णत्वात यायला तयार असल्याने. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. नागरिकता दुरुस्ती विधेयकास मंजुरीच्या विरोधात धुळ्यात जमियत उलमे ए हिंदचा मोर्चा.
धुळे कृषी महाविद्यालय ते अनवर नाल्यापर्यंतचा रस्ता जीव घेणार, साखरीत शिवसेनेचा विजयी संकल्प मेळावा उत्साह, महिला सरपंचास धक्काबुक्की करणारा नाटक करा, भिल समाज विकास मंच शिंदखेड्याची मागणी, मुद्रांक व दस्त लेखकांचा धुळ्यात मेळावा संपन्न आणि वैकुंठवासी मोठे बाबांच्या कार्यांची आठवण म्हणून धुळ्यात फिरत्या नारळाचा कार्यक्रम। आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।